व्हाइट शर्ट आले आहेत काका अशोक गोरवडे म्हणून, यांच्या घरामध्ये हा साप निघाला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत एकदा उसरंगावात आलो. इथे घरामध्ये एक साप निघालाय. हा कुठे गेले ते ना, तर बघू शकता नाग आहे. नाग आहे ना, तर मित्रांनो बघू शकता भारतीय नाग, इंडियन स्पेक्टिकल कोबरा. खूप मोठं भक्ष्य खाल्लेलं आहे. करूयात सुरक्षित रेस्क्यू. आवडला तर लाईक करा. नको नको थांबा. मी फोटोत पाहतो बंटी वड वड वरचे पुढे आले इकडे. घ्या चला इकडे आला तर तुम्हाला फळू बिन देणार नाही. खायला त्यानं म्हणून थांबलं मध्ये. सावलीत घेऊ द्या, सावलीत घेऊ द्या. उठा उठा उठा. हो दाबण घ्या दादा, दाबण घ्या दाबण. अरे दादा मित्र व्हिडिओ काढ फक्त. नितीन गायकवाड बटाळा कोणाला, नितीन गायकवाड बटाळा. मित्रांनो आज आपण उसरंगावात आले. अशोक गोरवडे नाव म्हणून व्यक्ती आहेत, त्यांच्या घरात आपण हा साप पकडला. शेपूट राहील पण झालाय.
पिशारी साहब ना उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे असे विषारी साप किंवा कुठले बिनविषारी साप घरामध्ये येऊ शकतात त्यामुळे काळजी घ्यायची घरामध्ये अडीअडचण ठेवायची नाही अडीअडचण टाकताना काळजी घ्यायची ठीक आहे धन्यवाद व्हाईट शर्ट आले आहेत काका अशोक गोरवडे म्हणून यांच्या घरामध्ये हा साप निघाला होता धन्यवाद त्यांनी साप मारला नाही आपल्याला कॉल केला आडी अडचण ठेवायचीच नाही घरात नळे वगैरे बुजून टाकायचे उंदरे झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि आडी अडचणी हात टाकताना काळजी घ्यायची म्हणजे घ्यायची हालचाल करून पाहायचं त्यानंतर हात टाकायचं आशाईच्या साप चावते तिथे जर साप बसले तुम्ही हात घाला लागले तर 100% साप चावते किंवा आपला पाय पडला तर साप चावते विनाकारण साप चावत नाही बरं तू तिथे नीटी गेला मग का आता शिकवून एखाद्या आम्हाला तर मित्रांनो बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग